पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावरती आणि अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या मंदिरापासून 4 किलोमीटर अंतरावरती हे माझ्या मागचं सुंदर असं मंदिर आहे, हे म्हणजे लोणी भापकरचं मल्लिकार्जुन मंदिर। मित्रांनो, मी किरण मेंगले नमस्कार, स्वागत करतो तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलमध्ये। आणि आज आपण भेट देतो आहे या लोणी भापकरमधील सुंदर अशा मंदिरांना। चला तर मग मित्रहो, लोणी भापकर परिसरामध्ये अनेक मंदिरं आहेत, त्यातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे हे मल्लिकार्जुन मंदिर होय। या मंदिराची बांधकाम शैली यादवकालीन वाटते। थोडक्यात सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा पद्धतीचं हे मंदिर आहे। मंदिराच्या बाह्यांगाचा जर विचार केला तर मंदिराचे अवयव आपल्याला दिसून येतात। अधिष्ठान, वेदीबंद, जंगाभाग, देवकोष्टके, कपोत, शुकसान, रथ आणि लता एवढे सारे अवयव आपल्याला या मंदिरामध्ये पाहायला मिळतात। शिखरावरती असलेल्या रथांच्या संख्येवरून आपल्याला अंदाज बांधता येतो की हे शिखर पंचरथी शिखर असावे। मित्रहो, मंदिराच्या बाह्यांगावरती कोणत्याही प्रकारच्या सुरसुंदरी अथवा शिल्पांकन केलेले नसले तरी देखील मंदिर परिसरातील वातावरण, मंदिराच्या बांधकामातील वापरलेले हे पाषाण आपल्याला पुरातन काळामध्ये घेऊन जाण्यास नक्कीच सक्षम ठरतात। मंदिराच्या प्रवेशद्वारावरती व्याल, नक्षीदार वेलबुट्ट्या आणि काही मूर्त्या कोरलेल्या आहेत। जाळीदार गवाक्ष देखील आपल्या नजरेतून सुटत नाही बरं का। मंदिराच्या उजव्या बाजूने देखील मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक छोटंसं प्रवेशद्वार आहे, परंतु सद्यस्थितीला ते बंद आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारातून आता आपण आतमध्ये म्हणजेच सभामंडपामध्ये आलोय। मित्रहो, प्रवेशद्वार पाहून सभामंडपामध्ये आल्यावर आपल्याला इथे प्रत्येक स्तंभावरती भारवाहक यक्षिणी कोरलेल्या दिसतात। काही स्तंभांवरती कुस्तीचा प्रसंग, काही ठिकाणी नृत्य नर्तिका, तर काही ठिकाणी सीताहरणाचा प्रसंग आहे, एका ठिकाणी शरभ हत्तीचा पाठलाग करतोय, अशा प्रकारची एक ना अनेक शिल्पे आपल्याला इथे दिसतात। मित्रांनो, या मंदिरातील सभामंडपाचे वितान हे पाहण्यासारखेच आहे, कारण इथे फुलांचे अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले आहे। वितानाच्या भिंतीच्या बाजूला भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक प्रसंग कोरलेले आहेत। इथे अंधार असल्यामुळे आणि थोडंसं वरती असल्यामुळे ते पाहता येणे आपल्याला जरा कठीण जाते, तरी देखील आपल्या गोप गोपींसोबत आणि गाई गुरांसोबत रममान झालेला श्रीकृष्ण आपल्याला भुलवतोच। सभामंडपाच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला गर्भगृह लागते। इथले प्रवेशद्वार म्हणजे द्वारशाखा देखील अतिशय सुंदर आहे। गर्भगृहामध्ये आपल्याला 2 शिवलिंग दिसतात। आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊ। मंदिराच्या बाहेर आपल्याला भली मोठी पुष्करणी दिसते। या पुष्करणीच्या एका बाजूला भव्य असा नंदी मंडप आहे। मित्रहो, पुष्करणीचा आकार हा चतुष्कोनी आहे। इथे असलेल्या देवकोष्टकांमध्ये मूर्त्या मात्र आपल्याला सध्या दिसत नाहीत। नंदी मंडपाचे छत ही अतिशय सुंदर आहे, फुलांच्या नक्षीने ते सजवलेले दिसते। मजेशीर गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी नंदीच नाही, म्हणजे नंदी मंडप आहे परंतु नंदीच नाही। सध्या इथे दत्ताचे मंदिर आहे, कदाचित पूर्वी हे शिवालय असावे। नंदी मंडपाच्या चारही बाजूला
विविध शिल्पे कोरलेली आहेत। धनुर्धारी राम, गदाधारी भीम, हनुमान अशी विविध शिल्पे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला विविध आसनांमधील मैथुन शिल्पे, प्रसूती शिल्पे ही कोरलेली आहेत। लोणी भापकर गावातील सर्वात जास्ती चर्चिले जाणारे शिल्प म्हणजे कोणते, तर हे यज्ञवराहाचे। भगवान विष्णूंच्या वराह अवताराचे हे प्रतीक। हिरण्यक्ष राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने हे रूप घेतले। असं म्हटलं जातं की वराह अवताराचे कार्य संपुष्टात आल्यानंतर भगवान विष्णूंनी वराह शरीराचा त्याग केला व त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगे बनली, म्हणून हा यज्ञवराह अशी आख्यायिका आहे। वराहाच्या चारही पायांवरती विष्णुमूर्ती कोरलेल्या आहेत। पायातळी विष्णूची शंख, चक्र, गदा आणि पद्म ही आयुधेही कोरलेली आहेत। हे यज्ञवराहाचे शिल्प अतिशय देखणे आहे, कलाकुसरीने युक्त आहे। त्यावर दगडाची झूल पांघरलेली आहे। त्या झुलीमध्ये छोट्या छोट्या चौकोनामध्ये असंख्य विष्णुमूर्ती कोरलेल्या आहेत। मित्रांनो, मल्लिकार्जुन मंदिर पाहून झाल्यानंतर आता आपण आलोय लोणी भापकर या गावामध्ये। इथे एक सोमेश्वराचं छोटंसं मंदिर आहे, आतमध्ये काही शिल्प नाही आहेत, परंतु खूप साऱ्या विरगळी इथं जतन करून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित पद्धतीने। नंतर तोडकर 3-4 वर्षापूर्वी आपला त्यांनी इथं कार्य केलेलं आहे, सगळ्या विरगळी व्यवस्थित आहेत इथं ठेवलेल्या। तर हे मंदिर देखील एक लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा व्हिजिट कराल इथे। मित्रहो, पेशव्यांच्या काळामध्ये भापकर हे एक सरदार होते। इथे गावामध्ये असलेल्या वीरगळींच्या प्रचंड संख्येवरून हे गाव लढाईंचे गाव होते हे स्पष्ट होते। तसं पाहता विजापूरपासून पुण्याला येणाऱ्या मुख्य मार्गावरील हा एक प्रदेश होय, त्यामुळे मूर्तीभंजकांची परचक्रे सतत होतच असतील। तर मित्रांनो, कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलला भेट दिली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या। चला तर मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।